नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा यासाठी भाजपने मुंबई येथे धडक मोर्चा काढला। यावेळी भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच सर्व नागरिक मोठ्या संख्येने आझाद मैदान येथे जमले होते। यावेळी नवी मुंबई ऐरोली विधानसभा आमदार गणेश नाईक यांनी देखील आपली उपस्थिती लावली होती। आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईकर उपस्थित होते। यावेळी पत्रकारांशी बोलताना आमदार गणेश नाईक यांनी सांगितले की लोकशाहीच्या चौकटीमध्ये देशाच्या अखंडतेला बाधा आणणाऱ्या किंवा जनतेच्या हिताविरुद्ध काम करणाऱ्या लोकांबरोबर राहणाऱ्या लोकांना घटनेच्या चौकटीमध्ये मानाच्या स्थानावर राहता कामा नये, असे आमदार गणेश नाईक यांनी सांगितले। बाब अशी आहे की लोकशाहीच्या चौकटीमध्ये देशाच्या अखंडतेला बाधा आणणारे किंवा देशाच्या जनतेच्या हिताच्या विरुद्ध काम करणाऱ्या लोकांबरोबर राहणारे असे लोक घटनेच्या चौकटीमध्ये मानाच्या स्थानावर राहता कामा नये, याकरता मोर्चा आहे। अखंडतेचा प्रश्न आहे आणि म्हणून अशा प्रवृत्तीला पाठराखण करणारे किंवा त्यांच्याबरोबर संगनमत करणारे किंवा त्यांच्याबरोबर राहणारे व्यवहार करणारे लोक या चौकटीमध्ये असलेल्या कुठल्याही मानाच्या स्थानावर राहू शकत नाहीत आणि म्हणून याकरता मोर्चा आहे। नागरिक आले म्हणजे ते स्वयंस्फूर्तीने आलेले आहेत, त्यांना या गोष्टी पटत नाहीत म्हणून ते एकूण मोर्चाला पाठिंबा देण्याकरता। ब्युरो रिपोर्ट, दिशा न्यूज। दिशा न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा।